शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या शेतकऱ्यांच्या एकाच यूट्यूब चॅनल पाटलाची तेमध्ये. कोणी जर आज आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या घंटेच्या आयकॉनला जरूर प्रेस करा. आपल्या चॅनलवर येणारे नवीन नवीन शेती माहिती, आधुनिक तंत्रज्ञान व शेती शेताचे बाजारभाव याबद्दल सर्वात व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुरीची शेंडी छाटणी कशी करायची व तुरीची शेंडी छाटणी केल्याने किती उत्पन्न वाढून भेटू शकेल, ते यंत्र तूर छाटणी यंत्र कुठून घ्यायचं आणि त्याची किंमत काय, त्याचा वापर कसा करायचा याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, त्यानंतरच तुम्हाला हे कसं काम करतं हे सर्व काही समजून येईल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या तुरीतील शेतातील तुरीचं उत्पादन नक्कीच वाढू शकाल. तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्याकडे आहे हे तूर छाटणी यंत्र. तूर छाटणी यंत्र म्हणजे बॅटरीवर चालणार हे एक यंत्र आहे ज्यामध्ये समोर एक मोठी मोटर जोडण्यात आलेली आहे. ह्या मोठ्या मोटरवर समोर एक ब्लेड जोडलेली आहे. जोडणी तुम्ही घरी देखील करू शकता, कारण तुमच्याकडे जरी 100 वॅट पॉवरची किंवा एक 100 व्होल्ट पॉवरची जर मोटर असेल तर तुम्ही घरी देखील बनवू शकता. आणि त्यासाठी हे वायर वगैरे बॅटरी सप्लायसाठी दिलेलं आहे आणि याची स्पीड किंवा बंद चालू करण्यासाठी एक बटन दिलेलं आहे. या बटनाच्या साहाय्याने तुम्ही हे बंद चालू करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणारी लाईट किंवा बॅटरीची सोय, ऊर्जेची सोय, ती तुम्ही कोणत्याही देखील प्रकारे करू शकता. जर तुमच्याकडे फवारा नसेल तर तुम्ही दुसरी कोणती तरी बॅटरी घेऊन त्यामध्ये बॅटरीची सोय करू शकता. आपल्याकडे हा एक चार्जिंगवरचा फवारा आहे जो की आपल्या बाजारामध्ये आरामशीर उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये चार्जिंगचं सॉकेट असतं जिथून आपण फवाऱ्यामध्ये चार्जिंग करतो, त्याच ठिकाणी हे आपल्या वायरची पिन बसून आपण याची चालू करून दाखवत असतो. तर मी तुम्हाला लगेच एकदा चालू करून दाखवतो. बाजारामध्ये या फवाऱ्याची व्हॅल्यू 3200-2200 किंवा जसंच्या कंपनीनुसार वॅरंटीनुसार चेंज होते. तुम्ही हा फवारा घेऊ शकता आणि आपलं वापर करू शकता. तर हे जे आहे यामध्ये आपलं हे कापणी यंत्राला इथे अटॅचमेंट आहे, यामध्ये याची जोड करून घ्यायची. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने मी आपल्या तूर कापणी यंत्राची जोडणी करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला तुरीवर शेंडे कसे छाटणी करायची याबद्दल याचं देखील समजावून सांगतो. सोबतच याचे होणारे फायदे आता मी तुम्हाला समजावून सांगतो. तुरीची शेंडी छाटणी केल्याने तुरीचा वायरसोबत संपर्क वाढतो आणि सूर्यप्रकाश देखील जास्त तुरीला उपलब्ध झालेले नाही. तुरीच्या उत्पन्नामध्ये 25% हमखास वाढ होते. हे आम्ही तूर छाटणी यंत्र आहे ते गंगाखेडच्या मार्केटमधून घेतलेले आहे. तुमच्या नजदीकच्या मार्केटमध्ये आता प्रत्येक जिल्ह्यानुसार याची अवेलेबिलिटी बदलू शकते. तुमच्या मार्केटमध्ये आहे किंवा नाही याची आता प्रत्येक जिल्ह्यानुसार असेल तरी तुम्ही एकदा आपल्या नजदीकच्या मार्केटमध्ये जाऊन चेक करून घ्या. जर तुम्हाला काही भेटत नसेल किंवा फारच अवघड होत असले तर आम्हाला नक्की संपर्क करा. योग्य किमतीमध्ये 500 रुपयामध्ये तुम्हाला आम्ही घरपोच डिलिव्हरी देऊ शकतो. अशा पद्धतीने आहे आणि चला तुम्हाला आता तुरीच्या शेंडीची छाटणी कशी करायची दाखवून देतो. पॉवर सप्लाय चालू झाल्याच्या नंतर इथून बटन ऑन करायचं. बटन ऑन झाल्याच्या नंतर तुरीची शेंडी फार वरचे छाटून घ्यायचे. अशा पद्धतीने वरचे शेंडी छाटल्याच्या नंतर तुरीच्या जे खालची आहेत पानापासून जे आहे खोड आहेत त्यामधून नवीन नवीन फाटे फुटू लागतील व तुरीमध्ये उत्पन्नाची वाढ होईल. जास्त फाटे फुटल्यामुळे चावळी फुलधारणा किंवा फळधारणा देखील जास्त वाढून येईल व तुम्हाला नक्कीच 25% उत्पन्नामध्ये वाढ येईल. हा तुरीच्या शेंडी छाटणीचा पर्याय आपण हाताने देखील करू शकतो. पण तुरीची हाताने शेंडी छाटणी करत असताना मनुष्यबल कमी उपलब्ध होत नाही किंवा एखाद्या वेळेस ते तुरी शेंडी छाटणी राहून जाते. कारण हाताने शेंडी छाटणी करत असताना आपल्याला एक एकर शेतासाठी एका माणसाचे 5 ते 6 दिवस लागतात आणि ह्या मशीनच्या साह्याने तुम्ही 1 एकर एका दिवसामध्ये करू शकता. शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपल्याला संपलेला आहे तुरी छाटणीबद्दल. दुसऱ्या कोणता नवीन एखाद्या विषयावर किंवा काही विषय असतील, काही असेल, प्रश्न असेल ज्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आजचा व्हिडिओ कसा आवडला, कसा वाटला, काही इम्प्रोव्हेशन असेल तर आम्हाला नक्कीच कळवा, जे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच इम्प्रूव्ह करून सांगू. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन शेती माहिती विषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी भला तर देश भला.